नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो एकतीस डिसेंबर शनिवारच्या दिवशी वर्षाचा शेवटचा दिवस आहे घराबाहेर इथे लावा दोन दिवे लक्ष्मीचे आगमन होईल मित्रांनो नवीन वर्ष येणार आहे आणि नवीन वर्ष येण्याआधी जो सगळ्यात महत्त्वाचा दिवस असतो तो वर्षाचा शेवटचा दिवस असतो जो की यावेळेस शनिवारच्या दिवशी आहे एकतीस डिसेंबर शनिवारच्या दिवशी तुम्हाला फक्त दोन दिवे तुमच्या घराच्या बाहेर या ठिकाणी लावायचे आहे याने लक्ष्मीचे आगमन होईल लक्ष्मी आपल्या घरात यावी लक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून आपल्याला हे दिवे आपल्या घराच्या बाहेर लावायचे आहे मग ते तुपाचे असतील तेलाचे असतील धाग्या दोऱ्याच्या वातीचे असतील कोणतेही कसेही दिवे तुम्ही करून लावायचे आहे हे दिवे संध्याकाळी आपल्या घरातली देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला लावायचे आहे साडेसहा सात वाजता आपण देवपूजा संध्याकाळी करत असतो ती देवपूजा तुमची झाली की दोन दिवे तयार करा आणि ते घराच्या बाहेर घेऊन जाऊन तुम्ही हे दिवे लावायचे आहे आता हे दिवे कुठे लावायचे तर एक दिवा लावायचा तुमच्या मुख्य दाराच्या उजव्या बाजूला बाहेरून आणि एक दिवा लावायचा तुमच्या मुख्य दाराच्या डाव्या बाजून उजव्या आणि डाव्या बाजूला तुम्हाला हे दोन दिवे ठेवायचे आहे याने लक्ष्मीचे आगमन होईल आणि प्रयत्न करा की हे दिवे रात्रीच्या बारा वाजेपर्यंत सुरू राहतील तेल संपेल तर तेल टाकत राहा कारण बारा वाजल्यानंतर जे नवीन वर्ष सुरू होईल ते खूप महत्त्वाचे असते लक्ष्मीसाठी असते आणि आपल्या घरात सुखसमृद्धी यावी कोणती वाईट शक्ती नकारात्मकता नजरदोष प्रवेश नाही करावी असं आपण प्रत्येकाला वाटतं म्हणून जुन्या वर्षी शेवटच्या दिवशी असे दोन दिवे तुम्ही लावायला अजिबात विसरू नका आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद